सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतो. आपण एक चांगला एक मोठं पाऊल उचललं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम नागरिकांना आपण काय सूचना द्या? तमाम नागरिकांना मी हेच सांगतो की म्हणजे मी फक्त की नायजेरियन लोक आहेत म्हणून कारवाई करतो अशातला भाग नाही. इनलिगली ॲक्टिव्हिटीज आहे, त्याच्यावरती आपण काम करत आहोत. नायजेरियन जरी असले ते इनलिगली राहत असतील. आपल्या इथं पासपोर्ट आहे, व्हिसा आहे, ते एक व्यवसाय चांगला करत आहेत आणि त्या या ठिकाणी राहत आहेत. बरोबर, आपल्याला काहीही त्या ठिकाणी अडचण नाही आहे. परंतु इनलिगली राहत असतील की ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही, व्हिसा नाही, जे ड्रगच्या सप्लायमध्ये आहेत, तर अशा लोकांवरती कुठल्याही देशाचा असो तो आपण कारवाई करणार आहोत. मग ह्याच्या ह्यांना जे जे बेकायदेशीर राहतात आहेत त्यांना जे रूम मालक आपला स्वतःचा राहता रूम त्यांना भाड्याने देतात जास्त भाड्याच्या लालचमध्ये, त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार? मी आता आलेलो आज किंवा उद्या एक महिना या ठिकाणी होईल. आत्तापर्यंत मी 2 विदेशी बाबतचे गुन्हे पासपोर्ट ॲक्टनुसार गुन्हे दाखल केलेत आणि 5 असे गुन्हे दाखल केले जे की त्या बिल्डिंगचे ओनर आहेत, जे की त्या ठिकाणी एजंट म्हणून ज्यांनी काम केलं, अशा 5 गुन्हे दाखल केलेले आहेत. अजूनही गुन्हे दाखल होणार आणि ही कारवाई मी सतत चालू ठेवणार आहे. खूप खूप धन्यवाद सर. आणि वेळेला ओके न्यूज चॅनलची टीम 90 फीटच्या या नालासोपारा पूर्वेच्या प्रभागामध्ये आहे. प्रगतीनगरची पोलीस चौकी आहे, त्याच्या मागे आम्ही आहोत. आणि या ठिकाणी पोलिसांनी एक खूप चांगली मोहीम राबवलेली आपल्याला दिसते. आपण काही दिवसांपूर्वी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नालासोपाराचे सरसचिव आहेत राज नागरेजी, ज्यांनी एक मुद्दा उचलला होता. नायजेरियन विदेशी नागरिक जे इथे येऊन गोरखधंदा चालवतात, गांजा विकतात, ड्रग्स विकतात, त्यांच्याविरोधात त्यांनी मोहीम उचलली होती. आणि आज कुठेतरी त्या मोहिमेला यश येताना आपल्याला दिसतोय. तर आपण कुठेतरी राजनागरे आपल्यासोबत जोडलेत. पोलिसांची काय प्रतिक्रिया, पोलिसांनी कशाप्रकारे नागरिकांना दक्ष राहण्यास सांगितलेलं आहे, काय सूचना दिल्या आहेत, त्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवल्यात. परंतु ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने हा मुद्दा उचलला होता ते राजनागरे आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल नागरे साहेब, आपण पोलिसांना सांगताना नागरिकांना चांगल्या सूचना दिल्यात, काय सांगाल? हा मूळ मुद्दा आपलाच होता. गेल्या अनेक वर्षापासून या प्रगतीनगर हे जे परिसर आहे हा सातत्याने झपाट्याने वाढलेला आहे. प्रचंड लोकसंख्या आहे. या ठिकाणी कोण येतोय, कोण राहतोय, तो काय करतोय, याबाबत कोणालाही याबाबत टोचाची माहिती नाही. त्या पार्श्वभूमीवरती या शहराची सुव्यवस्था ही कुठेतरी ऐरणीवरती होती, कुठेतरी धोकादायक होती, त्या जनतेच्या जीवावरती उठलेली होती. त्या अनुषंगाने मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेले अनेक वर्षापासून स्थानिक विभाग अधीक्षकांना घेऊन पाठपुरावा केलेला आहे. मी तेव्हाचे जे पोलीस अधीक्षक होते त्या DYSP होते, या सर्वांना आणि स्थानिक PI होते त्यांना पत्रव्यवहार करून ये नायजेरियन नागरिकांचं कोम्बिंग ऑपरेशन करा, बांगलादेशीचं कोम्बिंग ऑपरेशन करा, या लोकांनी जे अड्डे तयार केलेले आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करा, त्याचप्रमाणे प्रत्येकाची माहिती ही पोलीस स्टेशनला नोंदवून घ्या. यांची जे अधिकृत आहेत त्यांना या ठिकाणी राहू द्या, परंतु जे अनधिकृत पणे वास्तव्य करतायत आणि गोरखधंदे करतायत यांचा इथून तुम्ही यांना हलवा आणि हे शहर हे परदेशी नायजेरियन मुक्त करा अशी मी मागणी केली होती. त्या मागणीला कुठेतरी आता वर्षाच्या नंतर यश आलेलं आहे आणि स्थानिक पोलिसांनी आता कंबर कसलेली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये आमच्या या मागणीनुसार 18 नायजेरियन नागरिक त्यांना अटक केलेली आहे. जे घर मालक आहेत त्यांच्यावरती सुद्धा Part 2 गुन्हे दाखल केलेले आहे आणि एजंट लोकांना सुद्धा आता चौकशीसाठी ताब्यामध्ये घेतलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कुठेतरी यश आहे. हे उशिरा का होईना, पण पोलिसांना सुचलेलं एक चांगलं कार्य आहे. खूप खूप महिला आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने हा त्रास होतो, त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया की खऱ्या अर्थाने नेमका हा काय प्रकार आहे. मॅडम, कशाप्रकारे आपण पोलिसांशी जेव्हा बोलत होता तेव्हा आपण आपल्या समस्या मांडल्यात, नेमक्या काय समस्या? ॲक्च्युली इथे जे आहे जे नायजेरियन्ससाठी त्यासाठीच फक्त नाही, फक्त आपले हिंदू नागरिक त्याच्यासाठी पण मी बोलते, कारण की इथे हे लोक येऊन आपले किती ड्रग्स वगैरे जे काही गांजा वगैरे तुम्ही बोलताय ते सगळे विकतात आणि हे डोळ्यासमोर फ्री आम क्लिअर कट दिसतंय. पण आपली लोक इथे माणसं आहेत, आपली लोक काय पुढे यायला मागत नाही आहे, पण हे करणार कोण? आणि जवान पोरं आपले जे आहेत हे वाढत चालले आहेत, ते लोक त्या बंदिशमध्ये चालले आहेत, त्या लोकांनी त्यांना बांधून ठेवलं आहे, त्या आपल्या पोरांना ते आपण बिघडताना बघताना आपला त्रास होत आहे. म्हणून मी त्या दिवशी आवाज करायला गेली, पण इवन दो कोणी ते सपोर्ट नाही झाला मला, म्हणून मी मागे हरली. आता मी पोलिसांना बघितलं की बाबा त्यांनी सपोर्ट केले, तर मग आपल्याला इच्छा झाली की बाबा आपण पुढे यावं, आपल्याला बघून कोणतरी पुढे येतील. मग त्यासाठी मी आवाज देते की प्लीज जागृत व्हा आपले लोक आणि ह्या पुढे आणि बघा यांना बाहेर काढूया. एकदा एक सफल झाली होती, परत आपल्याला करायचं आहे, पण आपला स्वच्छ मुंबई, स्वच्छ भारत, आपला स्वच्छ नालासोपारा करायचा आहे, ही माझी विनंती आहे. काय सांगाल, पोलिसांनी आज जी भूमिका घेतली त्या भूमिकेकडे आपण कशाप्रकारे पाहतो? मला आता खूप आनंद वाटतोय की
आज इतने नाला सुपारा मध्ये आमच्या इथे प्रगतिनगर 90 फीटला इथे पोलीस घेऊन आम्हाला येऊन सपोर्ट केले ते मला खूप आनंद वाटले आणि इथे अगोदर आले असतील पण ते भीड मध्ये काही दिसले नाही कारण की त्या लोकांना धरायला गेले होते ते आम्हाला दिसायला आलं नव्हतं पण आता त्यांनी समोरून येऊन आवाज देताय आम्हाला प्लीज पुढे या म्हणजे आमचं काम आहे आम्हाला पुढे यायला जर आम्ही नाही येते तर आमची चूक आहे आम्ही पब्लिक बेवकूफ लोक आहे जर ह्यांनी पुढे हात आपला मागितला आहे तर आपल्याला जावं लागेल आणि माझी ही इच्छा आहे की प्लीज जागृत हो नाला सुपारा प्लीज जागृत हो पुढे व्हा आणि आपण पण पाहू शकतो की कशाप्रकारे या ठिकाणी हा एरिया जो आहे हा एरिया नायजेरियन नागरिकांनी भरलेला एरिया होता इथल्या काही भगिनींनी जेव्हा पोलिसांशी वार्तालाप केली तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे नायजेरियन नागरिक जे आहेत ते स्त्रियांना छेडत असतात आणि अशा वेळेला कुठेतरी पोलिसांनी सलाम पोलीस म्हणून म्हणावं असं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे माझे सहयोगी रोहित गिरींसोबत दीपक कोटेकर ओके न्यूज नालासोपारा